नमस्कार विद्यार्थी, आज आपण आपल्या या तासाला आपल्या पुस्तकामध्ये 2.6 हा धडा या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि व्हॉट इज द नेम ऑफ लेसन? द नेम ऑफ लेसन इज ग्रेट साइंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. दिस इज द नेम ऑफ टुडेज लेसन. आता हा जो धडा आहे, तर हा धडा आपण अगोदरच्या एका तासाला सुरू केलेला आहे. अगोदरच्या एका तासाला आपण सुरू केलेला आहे. आणि मग हा जो काय धडा आहे की जे महान शास्त्रज्ञ आहेत त्यांचं मन या ठिकाणी चौकस असतं, हे या ठिकाणी आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि सुरुवातीच्या तासामध्ये आपण या ठिकाणी पेज नंबर 56 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पान नंबर 56 या ठिकाणी काढायचं आहे. आणि या पानावरती आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी बरोबर पान नंबर 56 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काढल्यानंतर बरोबर आपण या ठिकाणी मध्यभागी या ठिकाणी आलेलो होतो. आणि मग या ठिकाणी आपल्याला ते जे पान नंबर 56 वरती असणारे जे काही चित्र आहे, त्या चित्राचं सुद्धा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, थोडंसं निरीक्षण करायचं, थोडंसं या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. आणि मग निरीक्षण केल्यानंतर आपण आजचा जो काही तास आहे, तर हा तास या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण जे शेवटचं वाक्य होतं, ही केप सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड ही, इथपर्यंत आपण आलो होतो आणि पाहिलेलं होतं की त्यांच्या आजूबाजूला असणारे या ठिकाणी किंवा सभोवती असणारे जे काही वस्तू आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फुलं आहेत त्या ठिकाणी, फुलपाखरं आहेत, बऱ्याच या ठिकाणी वस्तू आहेत, अशा प्रकारच्या वस्तूंची त्यांना या ठिकाणी माहिती जास्त या ठिकाणी मिळत होती, माहिती होती. इथपर्यंत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग ही ओळ तर या ठिकाणी पाहिलीच आहे. आणि ओळ पाहिल्यानंतर आपण थोडस अजून पाठीमागे या ठिकाणी जाऊया की जे महान शास्त्रज्ञ आहेत सी व्ही रमण यांचा या ठिकाणी आपण जन्म पाहिलेला होता. याचा जन्म तिरुचिरापल्ली दक्षिण भारतामध्ये असणार हे जे काही ठिकाण आहे, तर या ठिकाणी त्यांचा जन्म 1888 मध्ये या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. आणि मग आज या ठिकाणी आपण पुढची ओळ या ठिकाणी आपण सुरू करतो. ही बिकेम अ स्कॉलर, ही बिकेम अ स्कॉलर इन साउंड अँड साउंड रिलेटेड फिजिक्स. आता सी व्ही रमण याच्याविषयी जर या ठिकाणी आपल्याला सांगायचं झालं, तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे, ध्वनी किंवा ध्वनीविषयक असणारे जे काही भौतिक शास्त्र आहे, बघा म्हणजे ध्वनी किंवा ध्वनीविषयक असणारे जे काही भौतिक शास्त्र आहे, तर या विषयामध्ये ते अतिशय विद्वान होते, या विषयामध्ये ते अतिशय विद्वान होते. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कलकत्ता. आता एके दिवशी काय झालं की लंडनहून या ठिकाणी एक जहाज लंडनला सिविरमध्ये या ठिकाणी गेलेले होते. आणि लंडनहून एक जहाज या ठिकाणी कलकत्त्याकडे काय झालेलं होतं, निघालेलं होतं, कलकत्त्याकडे या ठिकाणी निघालेलं होतं. ऑन बोर्ड वॉज यंग सिविरम. आणि मग त्या जहाजामध्ये सिविरमन त्या ठिकाणी बसलेले होते, सिविरमन त्या जहाजामध्ये त्या ठिकाणी बसलेले होते. Who had delivered a lecture on the occasions of the oil in London. आणि मग आता सी व्ही रमण लंडनमध्ये कशासाठी गेले होते, तर त्या ठिकाणी व्हायोलिन वाद्याचं असं जे काही ध्वनीशास्त्र आहे, तर याच्यावरती व्याख्यान देण्यासाठी त्या ठिकाणी ते लंडनला गेलेले होते. आणि तिथला जो काही कार्यक्रम आहे, तिथला जो काही कार्यक्रम आहे, व्याख्यान त्यांचं त्या ठिकाणी झालं, व्याख्यान त्यांनी त्या ठिकाणी दिलं. आणि मग तिथलं व्याख्यान झाल्यानंतर परत ते कलकत्ता या ठिकाणी यायला निघाले होते. आणि जहाजामध्ये त्या ठिकाणी ते बसलेले आहे. ही वॉज नाउ ऑन द शिप्स डेक गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑन द ओशियन.
आणि बघ आता जहाज या ठिकाणी लंडनहून आपल्या भारतामध्ये निघालेला आहे त्याच्यामध्ये हे शिबिरमत त्याच्यामध्ये बसले होते जहाजामध्ये बसले होते परंतु ते न बसता त्या ठिकाणी जहाजावरती त्या ठिकाणी उभे राहिले होते आणि चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते ते जहाजावरती या ठिकाणी उभे राहिले आहे आणि जहाजावरती उभे राहून ते काय करतात या ठिकाणी समुद्रात जे समुद्रात असणारे जे काय निळ पाणी आहे तर हे निळ पाणी ते काय करते या ठिकाणी एकटक लावून त्या ठिकाणी पाहतो म्हणजे जहाज या ठिकाणी चालू आहे जहाजावरती ते उभे राहिले आहे आणि सहज त्यांचं लक्ष समुद्रामध्ये असणारे काय निळ पाणी आहे तर या निळ पाण्याकडे त्यांचं सहज या ठिकाणी लक्ष गेलेलं आहे बघा As he glanced up at the sky, which was of the sun set as the ocean, a series of questions popped up in his head. आणि मग आता या ठिकाणी त्यांनी सहज या ठिकाणी काय केलं आकाशाकडे या ठिकाणी पाहिलं आकाशाकडे काय केलं त्यांनी पाहिलेला आणि मग आकाशाकडे पाहिल्यानंतर त्याला समुद्रासारखी रंगछटा त्या ठिकाणी दिसली म्हणजे जसं निळ पाणी समुद्रात आहे तसं आकाशाची रंगछटा सुद्धा त्यांना निळी या ठिकाणी दिसलेली आहे आणि मग दिसल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक कल्पना त्या ठिकाणी आलेली आहे त्यांच्या डोक्यात एक कल्पना या ठिकाणी आलेली आहे आता कोणती कल्पना आहे वाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्लू इन कलर काय कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आलेली आहे की या ठिकाणी समुद्रामधील जे काही पाणी आहे त्या पाण्याचा रंग सुद्धा या ठिकाणी निळाच आहे आणि मग आकाशाचा रंग सुद्धा या ठिकाणी निळाच झालेला तेव्हा हे कसं काय कसं शक्य आहे दोन्हीचा निळाच रंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न काय झाला तयार झाला व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑक्युरन तेव्हा याच्या पाठीमाग समुद्र आणि आकाश यांचा जो काय निळा रंग आहे तर याच्या पाठीमाग काहीतरी विज्ञान या ठिकाणी असलं काहीतरी सायन्स किंवा काहीतरी या ठिकाणी विज्ञान असलं पाहिजे आणि ते विचार करायला लागले त्यांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी विचार सुटला कारण आपल्या धड्याचं नाव जे ठिकाणी आहे की जे मानसशास्त्रज्ञ असतात त्यांचं मन या ठिकाणी चौकस असतं चिकित्सक असतं या ठिकाणी आपल्याला दिसून आता आपल्या बाबतीमध्ये असं होत नाही आपण समजा त्या जहाजावरती बसलोय आपल्याला पाणी निळं दिसतंय आकाश निळं दिसतंय आपल्या डोक्यामध्ये काही प्रश्न या ठिकाणी येत नाही म्हणून या ठिकाणी आपल्या हातात कोणतेही कार्य या ठिकाणी होत तेव्हा मन हे कसं असलं पाहिजे चिकित्सक असलं आणि मग ही जी महान माणसं होऊन गेली आहे किंवा महान या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत तर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी विचार येतात म्हणून ती या ठिकाणी महान मोठी माणसं या ठिकाणी झालेली आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पेज नंबर 57 पान नंबर या ठिकाणी 57 या ठिकाणी काढायचं आहे आणि मग त्या पानावरती या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत ही जो माइंड सीम्ड टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स हाउएव्हर हिज थेअरी वॉज येट टू बी प्रूव्ह सायंटिफिकली आणि मग आता या ठिकाणी काय त्यांच्या डोक्यात विचार आलं किंवा त्यांनी या ठिकाणी काय निष्कर्ष काढला किंवा काय मत त्या ठिकाणी व्यक्त केलं तर पाण्याच्या परमाणूकडून होणार बघा समुद्राच्या पाण्याचा निळा रंग आणि आकाशाचा निळा रंग यांच्यावरती ते विचार करतात यांच्यावरती ते काय करतात या ठिकाणी विचार करतात कसला विचार त्यांच्या मनामध्ये आला तर पाण्याच्या परमाणूकडून होणारं प्रकाशाचं विकिरण आहे तर याच्यामुळं काय आहे या दोघांच्या रंगामध्ये या ठिकाणी साम्य आहे या दोघांच्या रंगामध्ये या ठिकाणी साम्य आहे आणि हा जो काही सिद्धांत आहे म्हणजे सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी शास्त्रज्ञ आहेत महान शास्त्रज्ञ आहेत सिद्धांत त्यांनी मांडला परंतु या ठिकाणी अजून सिद्ध झालेला नव्हता अजून या ठिकाणी सिद्ध झालेला नव्हता पुढच्या ठिकाणी पाहूया आपण पॅसेज वेन द शिप अँकोर्ड ऍट कलकत्ता
The young man immediately went on to conduct the experiments to prove his theory. आणि मग आता या ठिकाणी ते जे जहाज लंडनहून निघाले कलकत्त्याकडे आणि मग रस्त्यामध्ये डोक्यामध्ये अशा प्रकारचे त्यांचे प्रश्न आणि मग हे जे जहाज आहे तर हे जहाज शेवटी कुठे पोहोचले आहे कलकत्ता या ठिकाणी जहाज त्या ठिकाणी आले कलकत्ता या ठिकाणी जहाज आलेला आणि मग जहाज आल्यानंतर लगेच ते त्या जहाजातून उतरले लगेच त्या ठिकाणी जहाजातून ते उतरले आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये असणारा जो काही सिद्धांत आहे की काही कल्पना आहे जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयोग करण्यासाठी लगेच त्या ठिकाणी आपल्या प्रयोगशाळेमध्ये ते निघून गेलेले आहे हिज रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट आणि मग आता या ठिकाणी त्याचं दृकशास्त्राविषयी असणारा जो काही संशोधन आहे बघा दृकशास्त्राविषयी असणारं त्यांचं जे काही संशोधन आहे तर या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामचा या ठिकाणी काय झालेला आहे शोध लागला आहे रामन परिणामच्या ठिकाणी काय झालेला आहे शोध लागला आहे ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928 आणि मग त्यांनी नंतर काय केलं आहे मार्च 1928 मध्ये मार्च 1928 मध्ये त्यांनी काय केलं याची घोषणा केली त्यांनी याची बरोबर आहे द डिस्कवरी वन हिम द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930 आणि मग पुढे काय झालेलं आहे की त्यांना पुरस्कार मिळाला त्यांना सी व्ही रमण यांना पुरस्कार मिळाला आहे आणि तो किती साली 1930 साली फिजिक्स मध्ये भौतिक शास्त्रामध्ये त्यांना काय झालं या ठिकाणी नोबेल प्राइज या ठिकाणी मिळालेला फिजिक्स मध्ये त्यांना काय झालं या ठिकाणी नोबेल प्राइज त्यांना मिळालेला आहे इट वॉज द फर्स्ट टाइम दिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू एन एशियन आणि मग त्यांना मिळालेला जे काही पुरस्कार आहे तो जो काय पुरस्कार आहे तर हा नोबेल प्राइज मिळवणारे हे पहिले या ठिकाणी आशियामधील ती व्यक्ती होती पहिली आशियामधील त्या ठिकाणी ती व्यक्ती होती द डे ही डिस्कवर्ड द रामन इफेक्ट 28 फेब्रुवारी वॉज लॅटर डिक्लेअर्ड ऍज नॅशनल सायन्स डे आणि मग नंतर पुढचा जो काही काळ गेलेला आहे तर या काळामध्ये नंतर 28 फेब्रुवारी हा जो काय त्यांचा या ठिकाणी दिवस आहे तर हा दिवस या ठिकाणी देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून या ठिकाणी काय करण्यात आलं आहे घोषित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुढे या ठिकाणी आपण पाहू इवन बिफोर दिस हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅड बीन एक्नॉलेज्ड अँड ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924 आणि मग आता या आधीच किंवा याच्या दरम्यानच या ठिकाणी काय झालेलं आहे की दृकशास्त्रामध्ये असणारं त्यांचं जे काही योगदान आहे तर या योगदानाला त्यांना या ठिकाणी मान्यता मिळालेली होती आणि मग 1924 मध्ये या ठिकाणी रॉयल सोसायटीचे फेलोशिप किंवा सदस्य सुद्धा या ठिकाणी झालेले होते तेव्हा अशा प्रकारचं या ठिकाणी सी व्ही रमण यांचं कार्य आहे तेव्हा आता या तासाला या ठिकाणी आपण जो काही या ठिकाणी पॅसेज पाहिलेला आहे तो विद्यार्थ्याने या ठिकाणी घरी चांगल्या प्रकारे काय करायचं आहे त्या ठिकाणी वाचायचं आहे आणि वाचून त्याच्यावरचे असणारे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न आपल्या वयामध्ये काय करायचे आहे सॉल्वायचे आहे आणि रोज या ठिकाणी जे काय आम्ही व्हिडिओ टाकतोय हे व्हिडिओ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पाहायचे आहे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहत नाही आम्ही त्याची या ठिकाणी नोंद करतोय हे लक्षात घ्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद